कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील केरली नजीक मद्यपिनी चार दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमाराला बिअर शॉपीवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली होती या प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या तोडफोड प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील केरली नजीक असणाऱ्या एका बियर शॉपीत काही तरुण मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते त्यातील एकानं बिअरची बाटली फोडल्यानं मालकानं आक्षेप घेतला होता त्यातूनच शॉपीचा मालक आणि तरुणांमध्ये वाद झाला होता त्या तरुणांनी बियर शॉपीवर दगडफेक केली होती तसंच परिसरातील मोटरसायकलची तोडफोड केली होती या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण होऊन वाहनांची कोंडी झाली होती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी आपल्या पथकाच्या सहाय्यानं हल्लेखोरांचा शोध घेतला या प्रकरणी ऋत्विक सूर्यवंशी परशुराम बिरंजे सुहास पवार सिद्धांत कोळेगडी अक्षय बावणे यांना अटक करण्यात आली आहे